गडहिंग्लजचे भाजपाचे नगरसेवक दीपक कुराडे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. भाजप सरकारने दखल न घेतल्याने हा निर्णय घेतला असल्याचं ते म्हणाले. नमस्कार, मी दीपक कुराडे, नगरसेवक गडहिंग्लज, नगर परिषद गडहिंग्लज. मी आज मुश्रीफ साहेबांच्यावरती विश्वास ठेवून आणि त्यांच्या कामाच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करीत आहे. गेल्या 5 वर्षात भाजपचं सरकार असून देखील 1 रुपयाचा निधी माझ्या वॉर्डासाठी असू देत किंवा गडहिंग्लज नगरपालिकेसाठी 1 रुपयाचा निधी दिलेला नाही. त्याचबरोबर बऱ्याच वेळा मी मंत्रालयात खेटे मारूनसुद्धा एक भाजपचा नगरसेवक म्हणून माझ्याकडे कोणतेही लक्ष मागच्या काही जे काही सरकार होतं त्यामध्ये केलेलं नाही. इथून पुढच्या काळात मुश्रीफ साहेबांच्यावरती विश्वास ठेवून मी काम करणार आहे. मुश्रीफ साहेबांची किंवा राष्ट्रवादीची सत्ता नसताना देखील साहेबांनी 11.5 कोटीचा निधी गडहिंग्लज शहरासाठी दिला. ज्या ठिकाणी सत्ता नसताना देखील एक मंत्री त्या गडहिंग्लज शहरासाठी की आपला मतदारसंघ म्हणून पक्षतट किंवा बाकीचे गटतट न पाहता आपल्यासाठी किंवा आपल्या मतदारसंघासाठी निधी देऊ शकतोय, हेच एक मोठं उदाहरण आपल्यासमोर आहे. म्हणूनच यांच्या ह्या कामाच्या पद्धतीवर किंवा कार्यपद्धतीवरून अगदी प्रचंड असा विश्वास ठेवून आणि पुढील काळात माझ्या प्रभागासाठी सुद्धा साहेब मला निधी उपलब्ध करून देतील ह्या विश्वास ठेवून मी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे. ताज्या घडामोडींसाठी आधार न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.